टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने केबल टीव्ही सेवादर आकारणी संदर्भात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीमुळे केबल ग्राहकांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार असल्याने या नियमावलीचा बुलढाणा जिल्हा केबल ऑपरेटर्सकडून मोर्चा काढून निषेध करण्यात आला. मोर्चानंतर केबल ऑपरेटर्स ग्रुपकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने केबल टीव्ही सेवादर आकारणी संदर्भात लागू केलेल्या नव्या नियमानुसार केबल नेटवर्कचे दर हे अवाजवी वाढणार आहेत. नवीन नियमावली लागू होण्यापूर्वी दर महिन्याला 150 ते 200 रुपये दराने नागरिकांना आपल्या आवडत्या लोकप्रिय चॅनल्सचा आनंद घेता येत होता. परंतु ट्रायने लागू केलेल्या नवीन दरानुसार या चॅनल्ससाठी नागरिकांना 500 ते 700 रुपये दर महिन्यासाठी मोजावे लागतील. आधीच केबल नेटवर्कचा व्यवसाय हा परवडणारा नाही, त्या ट्रायकडून नवीन दराची भर टाकण्यात आल्यामुळे केबल व्यवसाय हा पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे. म्हणूनच ट्रायच्या नवीन निर्णयाविरोधात आज जागतिक ग्राहक दिनी बुलढाणा जिल्ह्यातील डिजिटल केबल ऑपरेटरतर्फे मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने केबल ऑपरेटर उपस्थित होते. ट्रायने लागू केलेले दर कमी करावे अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली. या संदर्भात निवेदन दिलं काय मागणी तुमच्या? केंद्र सरकारची जे ट्राय संघटना आहे त्या ट्राय संस्थेने या ठिकाणी नवीन निर्णय घेतला आहे. ज्या निर्णयानुसार केबल ऑपरेटर्स त्याचप्रमाणे जे केबल ग्राहक आहे त्यांच्या खिशावर हा दरोडा टाकण्याचा एक प्रकारचा प्रकार आहे आणि याच्याच निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील सरकार संघटनेच्या वतीनं हजारो केबल ऑपरेटर धारकांनी या ठिकाणी आज मोर्चा काढलेला आहे. हा मोर्चा काढण्याचा उद्देश असा आहे की केंद्र सरकारनं ट्राय संस्थेच्या माध्यमातून जो काही निर्णय घेतला की 130 रुपये पहिले पेड करायचे आणि नंतरचं प्रत्येक चॅनलला 20 ते 22 रुपये पेड करायचे आणि जे चॅनल ग्राहकाला आवश्यक असतील ते त्या चॅनलप्रमाणे पैसे पेड करायचे. वास्तविक पाहता ही सगळी ऑपरेटर मंडळी 200 रुपयामध्ये कुठे 150 रुपयामध्ये सगळे चॅनल दाखवतात. आता तो जो निर्णय सरकार घेऊ पाहत आहे या निर्णयामुळे ग्राहकांच्याही खिशावर मोठा दरोडा पडणार आहे. उदाहरणार्थ माझ्यासारख्या माणसाला जर सगळे चॅनल पाहायचे असतील तर हे 130 रुपये आणि उर्वरित बाकीचे वरचे पैसे मिळून 600 ते 650 रुपये एका ग्राहकाला पेड करावे लागणार आहे. आणि घरामध्ये आता कुटुंबामध्ये लहान मुलं असतात, त्यांना कार्टून पाहायचे असतात, कुणाला बातम्या बघायच्या असतात, घरातल्या महिलांना सिरियल बघायच्या असतात, त्याच्यामुळे एक स्पोर्ट्स बघायचे असतात, त्याच्यामुळे एक चॅनल आणि दोन चॅनल कुणी घेणार नाही, ग्राहकांना जास्त चॅनल घ्यावे लागतात. पण हा निर्णय सरकार दाखवताना जरी ग्राहकांच्या हिताचं दाखवत असलं, जाहिराती जरी ग्राहकांच्या हिताच्या करत असलं, तरी हा निर्णय ग्राहकांना लुटणारा निर्णय आहे. आणि केबल ऑपरेटर्सची मंडळी आहे, ही मंडळी अतिशय कष्टातून यांनी हे नेटवर्क उभं केलेलं आहे. या केबल ऑपरेटर्स मंडळीचं हे बस्तान मोडून या ठिकाणी टाटा बिर्ला अंबानीच्या ताब्यात हे द्यायचं.